So let's start. I will share the screen. तर काल बघा, इफ यू रिमेंबर कम्युनिकेशन स्किल्स, त्यामध्ये काय काय शिकणार आहोत आपण आणि त्याचे ऑब्जेक्टिव्ह वगैरे काल पाहत होतो. सो फ्रॉम दिस स्लाइड वी विल कंटिन्यू. माझा आवाज येतोय आणि स्क्रीन विजिबल आहे का? इज इट ऑडिबल? इज इट विजिबल? सर. फाईन, गुड, एव्हरीथिंग. सो ऑल यू पीपल जस्ट बी शुअर दॅट यू हॅव अ गुड कनेक्टिव्हिटी. प्रत्येकाकडं चांगलं नेटवर्कचं इश्यू वगैरे असेल त्यांना आवाजाचं थोडस मध्ये मध्ये ब्रेक होऊ शकतो. तर प्रत्येक जण बघा, आपल्याकडे चांगलं इंटरनेट असेल तर तुम्हाला व्यवस्थितपणे ते ऐकता येऊ शकतं. सो कोर्स ऑब्जेक्टिव्ह, येस्टरडे डे बिफोर येस्टरडे आय वॉज आस्किंग यू पीपल, वाय शुड वी पीपल लर्न कम्युनिकेशन स्किल्स? का आपण कम्युनिकेशन स्किल्स का शिकायचं? त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या कोर्स ऑब्जेक्टिव मधून मिळतं. की काय शिकायचं? टू मेक स्टुडंट अंडरस्टँड इंग्लिश ग्रामर अँड इट्स ऍप्लिकेशन इन कम्युनिकेशन. झालंय, देन ऑल्सो आय एम गोइंग टू रिपीट रिवाइज. आपलं इंग्लिश ग्रामर चांगलं व्हायला पाहिजे आणि फक्त इंग्लिश ग्रामरच चांगलं न होता आपल्याला त्याचं ऍप्लिकेशन सुद्धा करता यायला पाहिजे. वेन यू पीपल आर गोइंग टू स्पीक इंग्लिश, इथून पुढे लक्षात ठेवायचं की यू आर ट्राइंग टू लर्न इंग्लिश. असं मी म्हणणार नाही की उद्यापासून सगळेजण इंग्लिश मध्येच बोलणार आहात. ऑफकोर्स मला इंग्लिश मध्येच बोलायचंय, पण बिफोर दॅट हॅव टू लर्न इट, हाऊ टू स्पीक. आपल्याला ते शिकायला हवं की इंग्लिश कसं बोलायचं आणि हाऊ वी कॅन इम्प्रूव्ह इट. बऱ्यापैकी आपल्याला माहिती आहे सगळं, म्हणजे मागच्या लेक्चर मध्ये आय टोल्ड यू दॅट वी हॅव बीन लर्निंग इंग्लिश फ्रॉम फर्स्ट स्टँडर्ड टू ट्वेल्थ स्टँडर्ड. जवळपास 10 ते 12 वर्ष आपण इंग्लिश शिकलोय, बट स्टील वी हॅव लॉट ऑफ कन्फ्युजन अबाउट द मेकिंग सेंटेन्सेस, यूज ऑफ ग्रामर, टेन्सेस, ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस अँड वॉट नॉट. Lot of things are there, but it is not difficult at all. Okay, so therefore we people will try to apply whatever the English grammar we people are going to learn. Then next, kay shikaycha communication skills, to develop writing skills among us to the students. Dusra purpose, dusra uddesh communication skills shiknyacha ahe. We should develop our writing skills. Jasa apan sangitla bolta yayla pahije, tasach aplyala lihta suddha yayla pahije. लिहिता येणं म्हणजे इट इज नॉट दॅट यू हॅव टू राईट असाइनमेंट लिहायच्या किंवा सरांनी दिलेला होमवर्क कम्प्लीट करायचा. आय एम नॉट एक्सपेक्टिंग दॅट रायटिंग. सो व्हॉट रायटिंग स्किल्स वी हॅव टू डेव्हलप? मग कोणती रायटिंग स्किल्स आपल्याला विकसित करायचे? वी पीपल हॅव टू डेव्हलप रायटिंग स्किल्स लाईक तुम्ही प्रोफेशनल सिच्युएशन मध्ये असणार आहात. जस मला रिपोर्ट लिहायचा आहे, मला नोटीस तयार करायचे, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे लेटर्स तयार करायचे असतील, तुम्हाला ईमेल लिहायचं असेल तुमच्या सिनियरला, तर अशा प्रकारचे जे काही रायटिंग स्किल्स आहेत ते रायटिंग स्किल्स आपल्याला डेव्हलप करायचे असतील. त्यानंतर नेक्स्ट आहे ओरल कम्युनिकेशन, व्हेरी इम्पॉर्टंट. प्रत्येक वेळेस मी ऍडमिशन घेताना वेळेस आपण हे प्लेसमेंट बघतो, बघा प्लेसमेंट आहे का कॉलेजला. तर प्लेसमेंट मध्ये काय असतं, इनफॅक्ट दे टेक युअर इंटरव्ह्यू, तुमची मुलाखत घेतली जाते. तर तुम्हाला मुलाखतीमध्ये विचारले जाणारे प्रश्न, दॅट इज ओरल कम्युनिकेशन. किंवा तुमचं ग्रुप डिस्कशन घेतलं जातं, एक विषय दिला जातो तुम्हाला आणि त्यावरती चर्चा करायची, दॅट इज ऑल्सो ओरल कम्युनिकेशन. तुम्हाला एका विषयावरती स्पीच द्यायचं असेल तर ते स्पीच देणं, दॅट इज ऑल्सो ओरल कम्युनिकेशन. ओरल कम्युनिकेशन म्हणजे तोंडी बोलणं, तोंडी संवाद साधणं, दॅट वी पीपल हॅव टू डेव्हलप. अँड अगेन रिमेंबर, एव्हरीथिंग विल बी इन इंग्लिश. आपल्याला इंग्लिश मधून शिकायचंय, त्याच्यासाठी वी पीपल आर गोइंग टू लर्न कम्युनिकेशन स्किल्स. ओके, सो आर यू गेटिंग? मी बोलतो ते कळतंय का? कोणाला कळत नसेल किंवा काय अडचणी असतील तर मला सांगत चला. इज इट ओके फॉर एव्हरी वन? येस प्रवीण, स्नेहल, व्यंकटेश, येस दे गॉट, योगेश. ओके, ऑल यू पीपल गेटिंग रिस्पॉन्सेस. जर एखाद्याला पर्टिक्युलरली प्रॉब्लेम असेल यू मे जस्ट टेल मी, आय विल जस्ट, म्हणजे बोलण्याचं स्पीड असेल. अँड सी अनदर थिंग इज दॅट आय एम गोइंग टू यूज इंग्लिश मॅक्सिमम
माय कम्युनिकेशन विल बी इन इंग्लिश. मी सुरुवातीचे एक दोन लेक्चर, चार पाच लेक्चर तुम्ही माझ्याशी परिचयाचे होईपर्यंत किंवा एकमेकांची ओळख होईपर्यंत मी थोडस मधून मधून मराठी बोलणार आहे, बट आफ्टर वर्ड्स यू पीपल हॅव टू रिमेंबर दॅट एव्हरीथिंग आय एम गोइंग टू स्पीक इन इंग्लिश अँड दॅट विल बी दॅट मच इझी दॅट यू आर गोइंग टू अंडरस्टँड. इंग्लिश बोलणाऱ्याचा अर्थ तुम्हाला कळणार नाही असं नाही की एवढं सोपं असेल की एव्हरीबडी विल बी गेटिंग मी. बिकॉज जर आपण इंग्लिशमध्ये नाहीच बोललो किंवा इंग्लिश ऐकलंच नाही तर वी आर नॉट गोइंग टू इम्प्रूव्ह आवर इंग्लिश कम्युनिकेशन. म्हणजे आतापर्यंत 12 वर्ष आपण काय इंग्लिश बोलू शकलो नाही, त्याचं कारण असं आहे की इंग्लिश आपण फक्त अभ्यासापुरतंच मर्यादित ठेवलं. म्हणजे परीक्षा आहे, एक्झाम आहे आणि म्हणून आपल्याला काहीतरी तयार करायचंय, पेपर लिहायचंय, त्याच्यासाठी आपण इंग्लिशचा अभ्यास करतो. पण एक कम्युनिकेशन म्हणून किंवा भाषा म्हणून आपण इंग्लिशचा कधीच अभ्यास केलेला नाहीये. So therefore, there is difficulty for our oral communication. So that way people are going to remain. Let's come to the point. Next, objective number 4, kyamadhe baghuya apan, to nurture reading comprehension. Aplo vachan kaushalya sudharayche. So whenever you people will be in working. He pratyek ves mi he mala correlate karnar ahe tumcha job shi baka. Mhanje tumhi jya ves kudhe tari company madhe job karnar ahat. Tumhi he imagine karayche ki tumcha purna 4 varsha complete jhalyanantar tumhi kudhe job shodhat asnar ahat. ऑलरेडी तुम्ही कुठेतरी कंपनीमध्ये प्लेस झालेला असणार आहात आणि मग त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, यू पीपल हॅव टू थिंक ऑफ दिस. म्हणजे खरं तर हा कम्युनिकेशन स्किल्स हा सब्जेक्ट तुम्हाला फायनल इयर मध्ये असायला पाहिजे होता, पण तो सुरुवातीला इट्स ओके. फायनल इयर पर्यंत तुम्हाला या सगळ्या गोष्टी तयार ठेवायच्या. तर रिडिंग कॉम्प्रिहेन्शन मध्ये काय येणार आहे, मी सांगितलं तुम्हाला की 10वीमध्ये तुम्हाला एक अनसीन पॅसेज असायचं किंवा 12th स्टँडर्ड मध्ये सुद्धा अनसीन पॅसेज यायचा आणि त्याच्यावरून प्रश्नांची उत्तरं लिहायची. तो सुद्धा तेच आहे, पण याचा उपयोग ऍप्लिकेशन कुठे करायचंय, यु विल बी रिडिंग अ रिपोर्ट. तुम्हाला कंपनी, तुम्ही एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब करताय, तुम्हाला एक रिपोर्ट मिळालेला आहे, तो रिपोर्ट तुम्ही केअरफुली वाचायचा, ती माहिती तुम्हाला कितपत आत्मसात होते ते लक्षात घ्यायचं आहे. आणि मग सौरभ यू जस्ट म्यूट युअरसेल्फ, C20 सौरभ दिवाणी म्यूट युअर माइक, व्यंकटेश म्यूट युअर माइक. हा ऑल राईट, म्हणजे तुम्ही जर बोलून झालं ना लगेच काळजी घ्यायची की आपला माइक म्यूट करायचं, कारण काय होतं मग आपल्या आजूबाजूचा आवाज तिथे येतो आणि मग ते सगळ्यांना डिस्टर्ब होत. थँक्यू. सो टॉकिंग की तुम्ही कुठेतरी तुम्हाला एक रिपोर्ट मिळालेला आहे तर तो रिपोर्ट वाचून तो समजून घेणं ते आपल्याला अपेक्षित आहे की ना, की अनसीन पॅसेज. एक्झाम्पल साठी इथं आपण अनसीन पॅसेजेस असणार आहे, पण ऍक्च्युअली ऍप्लिकेशन कुठे असणार आहे, तर तुम्ही जिथे जॉब करणार असाल त्या ठिकाणी. देन लेट्स गो टू नेक्स्ट पॉइंट नंबर 5, विच सेज टू प्रिपेअर स्टुडंट्स फॉर प्रोफेशनल रिटन कम्युनिकेशन. आता रिटन कम्युनिकेशन मध्ये बघा दोन प्रकारचं रिटन कम्युनिकेशन असू शकतं. दोन प्रकारच्या मध्ये पहिलं जो आहे तो म्हणजे आपण इन जनरल लिहितो ते म्हणजे सिच्युएशनल कॉन्व्हर्सेशन. तुम्हाला काय लिहायचे, सिच्युएशनल डायलॉग्स आहेत. टू स्टुडंट्स they're talking about the timetable of final exam. म्हणजे दोन विद्यार्थी आहेत आणि दोन विद्यार्थी एकत्रित येतात आणि फायनल एक्झाम आहे, तर फायनल एक्झामचं टाइमटेबल आलेलं आहे. तर त्या दोन विद्यार्थ्यांमध्ये काय संवाद होऊ शकतो, दे मे टॉक, हॅव यू सीन टाइमटेबल, टाइमटेबल बघितलंस का, ओ आय हॅव्हंट सीन, इज इट डिस्प्लेड ऑन नोटीस बोर्ड, नोटीस बोर्ड वरती लावलेलं आहे का टाइमटेबल, येस आय हॅव जस्ट ऑब्झर्व इट, सो विच इज फर्स्ट पेपर टेल मी, फर्स्ट पेपर इज ऑफ इंग्लिश. So what is timing? So timing is 3 to 6 p.m. Similar like. म्हणजे हे काय याचं काही फॉर्मॅट नाही, पण दोन विद्यार्थी ज्या एकत्र येतात आणि सिच्युएशन काय आहे की ते परीक्षेचं टाइमटेबल आहे त्याच्याविषयी चर्चा करतात, त्या दोघांमध्ये काय संवाद घडू शकतो, दॅट डायलॉग रायटिंग हे आपल्याला याच्यामध्ये असतं. आणि दुसरं रिटन कम्युनिकेशन आहे ज्याच्यामध्ये आता मी म्हटलं की प्रोफेशनल रिटन कम्युनिकेशन. प्रोफेशनल रिटन कम्युनिकेशन म्हणजे कसं असणार आहे बघा, I'd like to tell Pooja Ingle, C11, you just switch off your video. Okay. The professional communication mm-hmm. mein hi tumse yenar hai, formal written communication. Tumhala inquiry letter lehte, tumcha company sathi tumhala computers magvayche, to tumhi direct computers magvanar ka? Nahi. Tachya agodar kay karto apan, inquiry karto, chaukashi karto. Mag te inquiry letters, ऑर्डर लेटर, म्हणजे तुम्हाला कॉम्प्युटर मागवायचे त्याचे ऑर्डर द्यायचे ते ऑर्डर लेटर्स. त्यानंतर कंप्लेंट लेटर असतात, कंप्लेंट लेटर म्हणजे तुम्ही मागवलेले कॉम्प्युटर तुम्हाला मिळाले बट दे आर नॉट इन द स्टेट यू एक्सपेक्ट,
तुम्हाला पाहिजे तशा अवस्थेमध्ये ते नाही आहेत. इट माइट बी डॅमेजड झाले, मिसिंग आहे, काहीतरी डिफेक्ट आहे. तर अशा केसमध्ये यु राईट अ कंप्लेंट लेटर. तर असे कंप्लेंट लेटर असतात. किंवा मग इतर गोष्टी येतात, किंवा जॉब ऍप्लिकेशन. तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं, तुम्ही इंजिनियर बनलेला आहात आणि मग तुम्हाला कुठल्या तरी कंपनीमध्ये जॉब शोधायचं असेल, तर तुम्ही काय करता, मग एक जॉब ऍप्लिकेशन लेटर लिहित असता. ते जॉब ऍप्लिकेशन लेटर हे सगळं कशामध्ये येतं, प्रोफेशनल रिटन कम्युनिकेशन मध्ये येत असतं. आणि मग शेवटचा जो पॉइंट आहे तो म्हणजे प्रिपेअर स्टुडंट फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करायची, ज्यामुळे तुम्हाला गेट एक्झाम असेल, एमपीएससी यूपीएससी तर आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त आणखी एसएससी असेल किंवा अजून वेगळ्या प्रकारच्या टोफेल किंवा आयएलटीएसच्या एक्झाम असतात, कॅट मॅट, जीआरई, जी मॅट, त्याच्या एक्झाम्स असतात. या एक्झामसाठी तुम्हाला काय करायचे, तयारी करायची. त्या एक्झाम मध्ये जो टॉपिक असतो व्हर्बल ॲबिलिटी, दॅट वी विल बी प्रिपेअरिंग इन दिस कम्युनिकेशन स्किल्स. सो ऑल दीज वेअर दी ऑब्जेक्टिव्ह. आणि मग ऑब्जेक्टिव्ह जर तुम्ही असतील तर सेम आहेत, आउटकम सुद्धा सेम आहेत. मागच्या स्लाईड मध्ये आपण ऑब्जेक्टिव्ह बघितले, आता या पुढच्या स्लाईड मध्ये ऑब्जेक्टिव्हच्या नंतर आउटकम्स असतील. जे ऑब्जेक्टिव्ह होते त्याचा अपेक्षित परिणाम हा आउटकम असतो. त्यामुळे तुम्ही कम्युनिकेशन स्किल शिकला तर असं गृहित धरता येईल की तुम्हाला ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्सेस बनवता येतात, किंवा तुम्हाला योग्य त्या न्युमरस अप्रोप्रिएट वर्ड्स आणि सेंटेन्सेस रिटन कम्युनिकेशन मध्ये वापरता येऊ शकतील. सो दॅट वी कॅन अज्युम. ऑर हियर यू मे जस्ट रीड डेमॉन्स्ट्रेट इफेक्टिव्ह ओरल कम्युनिकेशन स्किल्स इन व्हेरियस सिच्युएशन. मे बी यू आर इन क्लासरूम, यू आर टॉकिंग विथ युअर टीचर, यू आर टॉकिंग विथ युअर सिनियर, यू आर गोइंग टू अपियर फॉर अन इंटरव्ह्यू. नंबर ऑफ सिच्युएशन्स विल बी देअर. So in these situations, you are able to speak orally. The communication skills shiklaycha nantar asu shakta. Then next is read, comprehend and answer questions based on passage. So that is also very simple. Then next one is draft letters, emails, write paragraphs and essays with appropriate content and context. Mhanje tumhala ekada essay lihayacha mhatla tar lihta yeu shakel, paragraph lihta yeu shakel, ईमेल तयार करता येऊ शकतात. आणि मगाशी मी जसं सांगितलं, ड्राफ्ट लेटर्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे लेटर सुद्धा लिहिता येऊ शकतील. आणि लास्ट वन इज दॅट सॉल्व्ह व्हर्बल ॲबिलिटी क्वेश्चन सॉल्व्ह. आणि व्हर्बल ॲबिलिटीवरचे या टॉपिकवरचे वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स, म्हणजे यामध्ये सिनॉनिम्स, अँटोनिम्स असतील, याचे क्वेश्चन्स जर विचारले तर तुम्हाला ते सोडवता येतील. ओके, सो दीज वेअर दी कोर्स आउटकम. नाव आय एम गोइंग टू टेल यू दॅट यू शुड हॅव अ नोटबुक विथ यू. प्रत्येकाच्या सोबत नोटबुक आहे का आता सध्या? जर असेल तर ओके फाईन. ओके फाईन, ऑल राईट. तर तुम्हाला आता काय करायचं, आपला जो सिलेबस आहे ना तो सिलेबस नोट डाऊन करायचा आहे, म्हणजे थोडं लिहून घ्यावं लागेल. आणि त्याच्यासाठी आपण पुढच्या स्लाईड कडे वळतोय. पुढचं स्लाईड आहे आपला सिलेबस. सो ऑल यू पीपल टेक पेन अँड पेपर, पटपट लिहायचंय. वी डोंट हॅव मच ऑफ टाइम. 40 मिनिट्सच लेक्चर आहे. युजली आपलं एक तासाचं लेक्चर असतं, पण सुरुवातीला आपलं 40 मिनिट्स असणार आहे. नंतर तुमचं हे लेक्चर हे 1 आवर लेक्चर विल बी देअर. सो राईट डाऊन युनिट नंबर फर्स्ट, इंग्लिश ग्रामर. एव्हरीबडी बी रेडी विथ पेन अँड पेपर, पेन अँड नोटबुक, अँड राईट डाऊन सिलॅबस ऑन द टॉप ऑफ द नोटबुक. पहिले 2-3 पेजेस सोडायचे ज्यावरती तुमचं इन्फॉर्मेशन, त्यानंतर 1-4 पेजेस सोडा, आणि नंतरच्या 1 पेजवरती 5व्या नंबरच्या पेजवरती लिहायला टाका सिलॅबस. सिलेबस मध्ये लिहा युनिट, सिलेबसच्या नंतर आपल्या सब्जेक्टचं टायटलचं नाव टाका कम्युनिकेशन स्किल्स, अँड देन राईट युनिट नंबर 1 इंग्लिश ग्रामर. अँड इन युनिट नंबर 1.1 व्हॉट इज 1.1? वी आर गोइंग टू लर्न सम बेसिक ग्रामर. अँड इन दिस बेसिक ग्रामर फर्स्ट ऑफ ऑल वील सी आर्टिकल्स. What are articles? A, an, and the. So these are 3 articles, and these 3 articles we people use in English language. In our mother tongue we don't have articles, but in English we have articles, and we should learn where we are going to use a, where we are going to use an, and when we will use the. Okay. So everybody is getting me? Pratyekala karte ka lihte na sagle jan? I mean yes, just yes. Confirm yes, from yes, sir. I will ask Pratik Atkale, are you writing, Pratik?
Okay, then next point will be nouns. In English grammar, you have been studying from your first standard, Makudari, 8th standard, madhe, your 9th, madhe, 10th. Madhe. You might have studied about nouns and its types and various kinds of examples also. So, fine. So, that we will study here next. Then, next one will be pronouns. Pudu apan pronouns shiko. You people might be have idea about various kinds of topics in English grammar. Okay, so there. After noun, we people will be thinking of pronouns. Then next one is verbs, kriyapada. So in English, very important part is verbs, and in that we people will be just looking. Different kinds of verbs also. वेगे प्रकार मग त्यामध्ये कुठले मॉडल वर्ब्स तर तुम्ही मॉडल ऑक्झिलरी असं ऐकलं असेल बघा सो इन मॉडल ऑक्झिलरी वी पीपल लर्न शॅल विल कॅन कुड मे माइट मस्ट नीड टू यूज टू सो दीज आर सम मॉडल वर्ब्स दॅट वी पीपल विल बी लर्निंग देन अनदर टाइप ऑफ वर्ब दॅट इज ऑक्झिलरी वर्ब प्रकार आहे तो म्हणजे ऑक्झिलरी वर्ब आहे सो इन मॉडल वर्ब्स इफ दिस कम्स इन ऑक्झिलरी वर्ब्स व्हाट विल कम काय येणार आहे मग ऑक्झिलरी वर्ब्स मध्ये इन मराठी वी कॉल इट सहाय्यकारी क्रियापद ओके सो ऑक्झिलरी वर्ब्स आर एम इज आर वॉज वेअर डू डज डीड हॅव हॅज हॅड सो दीज आर सम ऑक्झिलरी वर्ब्स सो वी विल बी स्टडिंग अबाउट देअर नाउन्स अँड देन There is one more topic, very important, that is tenses. If you know tenses, you are able to speak English. Majority of the people, they make some mistakes in tenses while using. They are not able to use. If you have present kalala anurup asel, then it is vartaman kalacha structure yala paaje. If you have the bhutkaal madhe asel, then of course we should use past tense. Mag past tense madhe pan mag puna simple past or past continuous or past perfect. So past perfect continuous मग कोणता टेन्स वापरला पाहिजे सपोज दॅट यू आर गोइंग टू टेल अ स्टोरी तुम्ही एक गोष्ट सांगणार आहात तर ऑफकोर्स इट गोज इन द पास्ट भूतकाळाला अनुसरून आपल्याला ती गोष्ट सांगायची असते सो वी विल बी लर्निंग अबाउट टेन्सेस सो दॅट इज 1.1 युनिट नंबर 1 मधलं 1.1 हे टॉपिक्स आपण शिकणार असू सो हॅव यू फिनिश्ड रायटिंग लिहायचं पूर्ण झालं का सर्वांचं ओके फाईन जरी कुणाचं राहिलं असेल तर आय विल शेअर दिस सिलेबस विथ यू मे बी आफ्टर दिस लेक्चर किंवा नंतर इफ आय गेट ऍक्सेस टेलिग्रामला जर मला ऍक्सेस मिळाल तर आय विल शेअर दिस पीपीटी विथ यू पीपल ऑल्सो सो लेट्स मूव टुवर्ड्स द नेक्स्ट स्लाइड पण आता तुम्ही लिहायचं आहे मी शेअर करेल पण तुम्ही लिहायचं थांबायच नाही त्यानंतर युनिट नंबर 1 आहे बघा इंग्लिश ग्रामर बट हियर नाव दिस इज 1.2 इन 1.2 वी आर गोइंग टू लर्न अबाउट ऍडजेक्टिव्ह ओके सो इन ऍडजेक्टिव्ह वी पीपल विल बी लर्निंग व्हॉट इज ऍडजेक्टिव्ह अँड व्हॉट आर टाइप्स ऑफ ऍडजेक्टिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय त्याचे प्रकार कोणते अँड हाऊ वी शुड यूज ऍडजेक्टिव्ह फॉर डिस्क्रायबिंग प्लेसेस पीपल थिंग्स म्हणजे एखाद्या प्लेस सपोज I asked you to describe your village. मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या गावाचं वर्णन करा. युवराज प्लीज म्यूट युअर माइक युवराज चोर मध्ये तुमच्या गावाचं वर्णन करा असं सांगितलं तर कसं सांगाल तुम्ही सपोज बिग विलेज म्हणजे बिग हे